नमस्कार, माझं नाव मनोजीत सिंग आणि चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे। आज मी एका ऑफबीट ट्रेकला आलो, त्याचं नाव आहे रामबाग पॉइंट ट्रेक। हा एक माथेरानचा एक पॉइंट आहे आणि याचं बेस विलेज पोखरवाडी आहे आणि आत्ता मी त्या बेस विलेजमध्येच आहे आणि इकडचा नजारा एकदम सुंदर आहे। पोखरवाडीला यायला तुम्ही एकतर बाईकने येऊ शकता तुमच्या किंवा कारने, तर का तुम्ही इथूनच उतरणार असाल तर, नाही तर कर्ज स्टेशनवरनं रिक्षा करायची। अराऊंड 200-250-300 बोलतात, निगोशिएट करून 200 येतात ते। पोखरवाडी हे बेस विलेज आहे पण त्याच्यानंतर अजून 2 वाड्या लागतात, एक धनवाडी आणि एक गुरुजवाडी। टोटल 3 रूट आहेत, धनवाडीकडून एक आहे, गुरुजवाडीकडून 2 आहेत। तर आत्ता सध्या मला पण नाही माहिती मी कुठून चाललो आहे, बघूया कळेल आता। कारण रिक्षावाल्यांनी खूप आधी सोडलं आम्हाला, रिक्षावाले युजली ब्रिजच्या एंडला सोडतात। तर तिथून पण एक ट्रेल आहे राईट साईडला ब्रिजच्या, तिथून वरती येतं आणि मग हा रस्ता लागतो। आत्ता हा ट्रेक आम्ही रेंज ट्रेक करणार आहोत, म्हणजे रामबाग पॉईंटवरनं चढणार आणि गारबेट प्लॅटूवरनं खाली उतरणार। गारबेट प्लॅटू तर बेस आहे, भिवपुरी गाव आहे आणि तिथूनच ट्रेन पकडून कल्याण। तर आम्ही आता धनवाडीला पोचलो आहे, ही धनवाडी आहे आणि आय गेस ती तिकडची बुरुजवाडी आहे। तर आता इथूनच कुठून तरी ट्रेल आहे, तिकडे मस्त धबधबा आहे आणि हा तुम्ही जो बघताय तो सोंडाई फोर्ट आहे। बस पण खूप लागल्यात, सोंडायला फुल गर्दी असते सॅटरडे संडे, सगळे बिगिनर्स तिथेच जातात युजली। तर सोंडाई व्हिजिट करायचं असेल कधी तर सॅटरडे संडे नका जाऊ, मजा घ्यायची असेल सोंडाई। धनवाडी गावातून थोडं पुढे आला की इथे ट्रेल आहे, कच्चा रस्ता आहे ट्रान्सफॉर्मरच्या बाजूने। आजचा खरा मान्सून ट्रेक होता आमचा, कारण त्याच्या आधीचा वंटरी हिल ट्रेक केला इथेच माथेरानचाच पॉईंट, पण तिथे माथेरानला वरती पोचल्यानंतर पाऊस आला, मध्ये फुल ऊन आणि क्लायमेट एकदम ठीकठाक होतं म्हणजे आज एकदम मस्त आहे। आणि हा ऑफबीट ट्रेक असल्यामुळे गर्दी नाही, शांतता। ट्रेलवर जाताना लेफ्ट साईडला तुम्हाला पाण्याचा आवाज येईल जर का तुम्ही मान्सूनमध्ये आलात तर। मस्त इथे ट्रेल आहे, सॉरी वॉटर स्ट्रीम आहे, आता तीच बघायला चाललो। सध्या इथे लॉंग एक्सपोजर शॉट्स काढतो वॉटरफॉलचे, फोटो दाखवूनच तुम्हाला एकदम मस्त येत आहे आणि पाणी एवढं क्लीन आहे तर मी अजून कुठून मस्त येत आहे त्याच्यामध्ये, वॉटरफॉल एकदम मस्त येतो। आमचा मस्त वॉटरफॉलची मजा घेऊन झाली आहे, खूप सारे फोटोज काढून झाले आणि आता आम्ही आमच्या ट्रेलवर चाललो आहे, मेन ट्रेलवर। बॅक साईडला अजून एक वॉटरफॉल आहे, आम्ही त्याच्या वरती आहोत,
खालून होता, हा मोठा आहे मगास पेक्षा, इथे बरेच वॉटरफॉल आहेत म्हणून आम्ही ही ट्रेल चूज केली, धनवाडी विलेज. पण मी वाचलेलं की इथून वॉटरफॉल बरेच लागतात गुरुजवाडी आणि ह्यांच्याकडनं माहिती. वॉटर स्ट्रीम्स आहेत, वॉटर स्ट्रीम्स एक टप्पा वरती चढलो की अजून एक वॉटर स्ट्रीम असं दिसत चाललंय आणि मी सगळीकडे जात चाललंय. परंतु लोक माझ्या नावाने बोंबा मारतात. तर हे तुम्ही बघू शकता आयफोन युजरचे प्रॉब्लेम्स. एक धबधबा दिसला नाही की सारखा लॉंग एक्सपोजर शॉट घ्यायचा आहे आम्हाला. वॉटर स्ट्रीम्स आणि वॉटरफॉल सगळं पूर्ण परत वेलला लागलं आणि मागे मुरबेडांचा व्ह्यू. इथून या ट्रेलने आलो. हाच पॅच जरा स्टीप आहे, बाकी ट्रेल तशी नॉर्मल आहे. आता इथे जायचं आहे. मी मगाशी तुम्हाला बोललेलो की आम्ही धनवाडीवरून आलो. अजून एक गुरुजवाडीवरनं ट्रेल होती आणि गुरुजवाडीहून थोडं पुढे गेल्यावर तिथून पण अजून एक वेगळी ट्रेल आहे. तर तिन्ही ट्रेल एकाच जागी कनेक्ट होतात. इकडे ही धनवाडीवरून आली, ही गुरुजवाडीवरून आली आणि तिसरी ट्रेल कुठे गेली? हा समोर गारबेट पॉईंट आहे आणि हा गारबेट प्लॅटू, तिथूनच आम्ही डिसेंड करणार आहोत. आता आम्ही या चौकी पॉईंटला पोचलो आहे. या पॉईंटला चौकी पॉईंट म्हणतात. मस्त व्ह्यू दिसतोय इथून. आम्ही आता चौकी पॉईंट वरनं वर चाललोय. आता रामबाग पॉईंट थोडाच लांब आहे आणि त्या मस्त बाजूला गारबेट प्लॅटू दिसतोय. आम्ही मस्त आता डेन्स फॉरेस्ट वरनं चाललोय. थोडं भारी वातावरण आहे इथे. खरं पाऊस पडतोय पण पाऊस आम्हाला लागतच नाही आहे, एवढी झाड आहेत. बेस्ट क्लायमेट आहे, एकदम ड्रॅमॅटिक वाटतंय एकदम. छोट्या वॉटर स्ट्रीम मस्त रूट आहे एकदम. ही ट्रेल एवढी मस्त आहे की इथे जागोजागी बघण्यासारखं काय ना काय तरी. आम्ही लिटरली 10-10 पावलं चालून थांबतोय. वॉटर स्ट्रीम्स व्ह्यू. आम्ही रामबाग पॉइंटला पोहोचलोय. रेलिंग दिसते समोर. फायनली आम्ही रामबाग पॉइंट टच केलाय. हा रामबाग पॉइंट आहे. आता इथे 5-10 मिनिटं आराम करून आम्ही माथेरानला जाणार आहे बाजारपेठेत. इथे थोडं खाणार आणि मग गारबेट. व्ह्यू खूप मस्त आहे इथून. जो मगासपासून बघत आलोय तोच व्ह्यू आहे. आता सध्या ढग आलेत खूप.
चल गारबेटला चल. माथेरानला या सीझनला चालायला पण खूप मस्त वाटतं. डार्क फॉरेस्ट असतो मस्त अंधार एकदम फील येतो. आता बाजारपेठेत पोचलो. आता कुठेतरी खायला बघतोय. आता इथे चिकन थाळी आम्ही दोघांनी ऑर्डर केली. त्याची प्रॉन्स थाळी आहे. ते प्रॉन्स माझ्याकडेच येणार आहेत मोस्टली. ते आता जेवण झालंय. जेवण ठीक ठाक होतं, एवढं काही खास नव्हतं. आणि आता आम्ही गारबेट पॉइंट जायचं चाललो. आम्ही गारबेट पॉइंटच्या दिशेने चाललोय. मी एका पॉइंटवर आलोय. गारबेट पॉइंटला जाताना मध्ये एक पॉइंट लागतो. तिथून व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. एकदम एवढं मस्तही दिसतंय तिथून. आता धुकं आलं जरा, पण थोडं जेवढं दिसतंय तेवढं बघून घ्या. तिकडे पण आहे. एवढा सुंदर व्ह्यू बघून आम्ही आता परत गारबेटच्या दिशेने चाललो. अजून सुंदर व्ह्यूज बघा. गारबेट पॉइंटला पोचलोय. आता मस्त वातावरण. थोडाफार विजिबल आहे. आणि बघा आजूबाजूचं दृश्य. ते धूम लेक आहे. मोरबे डॅम. आलात तर विंडशीटर नक्की घाला, नाही तर थंडी लागेल. आम्ही आता हवेपासून वाचण्यासाठी दगडाच्या मागे उभं राहिलो. गारबेट पॉइंटवरून गारबेट प्लॅटूला जायचा रस्ता थोडा रिस्की आहे. तिथून कधी आलात तर सांभाळून. पावसाळ्यात भेटलाच गारबेट प्लॅटूला बसलोय. मगाशी तिथून चढलेलो त्या डोंगरावरनं. इथे वरती एवढं गोल राऊंड मारून इकडे आलो. गारबेट प्लॅटू आता उतरायला घेतलाय. टुवर्ड्स सागाची वाडी. आम्ही थोडस चुकलो रस्ता उतरताना आणि गावकऱ्याची मदत घेतली. तर त्यांनी दुसरा एक रस्ता सांगितला जो लेकच्या बाजूनी नाही जात, धूम लेकच्या. पण लवकर तुम्हाला खालती घेऊन जाईल असं बोलला. कारण आता टाईम पण खूप झालेला. ऑलरेडी आता 6:30 वाजून गेले. तर 6:30